महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही चिंतेची बाब आहे, त्यामुळेच राज्य सरकारनं नवी नियमावली लागू केली, मात्र अजूनही नागरिक गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसून येत आहे. अनेक जण मास्क न लावताच रस्त्यावरती फिरताना दिसतात, सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे तिकडे फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आपण ही दादरच्या फुल मार्केट परिसरातली ही दृश्य पाहतोय, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे, कोणतीही नियमावली पाळली जात नाही आहे, सगळे नियम हे धाब्यावरती बसवले जात आहेत आणि मोठ्या संख्येनं इथे नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये होत असलेली वाढ ही चिंतेची बाब आहे, यामुळेच राज्य सरकारने एक नवीन नियमावली तयार केलेली आहे. आणि या नवीन नियमावलीच्या आधारे सिनेमागृह असतील किंवा रेस्टॉरंट असतील या ठिकाणी 50% जे आहे त्या क्षमतेने सुरू राहणार आहे. मी आता दादर मार्केट इथे उभा आहे, फुल मार्केट इथे, आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. अनेक जणांनी मास्क लावलेले आपल्याला दिसत आहेत, मात्र काही जण असे आहेत ज्यांनी मास्क न लावणं पसंत केलेलं आहे आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच ही नवीन नियमावली आहे ती महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे, ज्यामध्ये राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. लग्नासाठी देखील 50 लोकांचीच मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, तर अंत्यसंस्काराच्या वेळेला देखील 20 लोकांची मर्यादा आहे. आणि खाजगी जे कार्यालय आहेत त्यामध्ये देखील 50% उपस्थिती ठेवणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो की मात्र एवढ्या सगळ्या नियमावली लागू करूनसुद्धा अनेक जण आहेत ते सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आहेत किंवा मास्क जो आहे तो व्यवस्थित लावलाच नाही आहे. मात्र जर अशा प्रकारे जर सुरू राहिलं तर मात्र मोठा लॉकडाऊन आहे तो देखील त्याला देखील आपल्याला सामोरं जाऊ शकतं. म्हणून सर्व नागरिकांनी जे कोरोनाचे नियम आहेत त्याचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे महाराष्ट्रासह काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांची रुग्णसंख्याही वाढत आहे. आणि या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी VC द्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलंय. या चर्चेत कोरोनावरील उपाययोजना आणि लसींवर चर्चा होणार आहे. जळगावमधील जामनेर पाळासखेडा इथल्या कोविड क्वारंटाईन सेंटरमधून 15 कोरोनाबाधित रुग्ण पळाल्यानं एकच खळबळ माजली. या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत असून या कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. वारंवार प्रशासनाकडे याबाबत तक्रार करूनही लक्ष दिलं जात नसल्यानं अखेर या क्वारंटाईन सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्णांनी पळ काढला आणि या फरार रुग्णांवरती गुन्हा दाखल करून त्यांचा पोलीस तपास करत आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे